सर्वांनी सुंदर शेठ मेंढे यांच्या ठिकाणी सन्मान होतो. सन्मानाचं प्रतीक असणारा मानाचा मेधावा सन्मानित करतात ते आंबेगाव तालुका पंचायत समितीचे विद्यमान सदस्य शेतकरी सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राजारामजी वानखेडे ज्यांचं लाखोलाचं योगदान या कार्यक्रमासाठी ते प्रसिद्ध उद्योगपती सन्मान नाथाशेठ केले आपले मनापासून स्वागत. सन्माननीय गेनन मामा या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर मामांचं सविंदे आणि गाववरती खूप प्रेम आहे. मामा आपलं सविंदेकरांच्या वतीने मनपूर्वक स्वागत. आणि ज्यांची उपस्थिती आज या ठिकाणी आहे या दोन्ही वाढदिवस मूर्तींचे जवळचे स्नेही प्रशासनात शासकीय सेवेत जरी काम करीत असले तरी मैत्रीचे संबंध मैत्रीची सर्गी ज्यांनी आयुष्यभर या दोन्ही बांधवांच्या सदैव पाठीशी ठेवलेले आहे तेच सिनियर पी आय सन्माननीय स्वामी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेब आपलं सविनय नगरीत पुन्हा एकदा मनापासून स्वागत. सन्माननीय पोलीस स्टेशनचे गायकवाड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं मनापासून स्वागत. दोन्ही लाडक्या नेत्यांना शुभेच्छा आणि सदिच्छा प्रदान करण्यासाठी सन्माननीय विशालजी वाळके दीपक भाऊ गेले ब्रह्मभूषण देवकर गणेशजी कटके राजारामशेट बनखिले विलासरावजी गहे रविशेठ शिंदे नितीनशेठ गावडे बबलूशेट हवालदार राजूशेठ वारगडे किरणशेट जंदाळ सर्वांचं या ठिकाणी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे कौभिया नगरीचे विद्यमान सरपंच दीपक भाऊ रत्नबारकी ग्रामपंचायत सदस्य हर्षलाबा काळे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य रामभाऊ इचके युवा नेते रामभाऊ शेठ पोकळे कौभिया नगरीचे मावळते उपसरपंच माझे सहकारी अरुणभाऊ कुंजाळ ज्यांचे आशीर्वाद आज या ठिकाणी लाखोलाचे आहेत. ते आदरणीय व्यक्तिपरांना प्रताप पाटील इचके दत्तशेठ घोडे कांदळकर शेठ सुरेश शेठ रोहिले शंकर शेठ इचके स्वाभिमानी सेना टोमटे शिरूर तालुक्याच्या बेट भागात आलेले असंख्य मान्यवरांचं मी या ठिकाणी सभेत सरपंच आणि उपसरपंच वसंतशेठ आजरी समाजात एक चांगल्या पद्धतीने काम करत असेल तरी एका यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका रागिणीचा एका महिलेचा हात असतो. म्हणून या ठिकाणी पुष्पगुच्छ अर्पण करून सन्माननीय वसंतशेठ फडवाल सुवेद्य पत्नी सर्वांच्या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन नारेगावचे पीएसआय गायकवाड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्माननीय वसंतशेठ पडवळे यांची सावली आणि सविंदे गावांची माऊली आज वहिनींचाही सन्मान दोन्ही वाढदिवस मूर्ती आणि वहिनी स्वतः आज या ठिकाणी उपस्थित आहेत. शेजारी गावचं राजकारण करत असले तरी वहिनींचा भक्कम पाठिंबा सन्माननीय वसंतशेठ यांच्या पाठीमागे असतो. म्हणून सरपंच महोदयांना भक्कम साथ देणाऱ्या वहिनींचा आज या वाढदिवसाचं औचित्य साधून सन्मान केला जातोय. खरं तर मंडळी दोन ही गोष्ट हा शब्द आणि हा अंक आज खूप लाखमोलाचा आहे. कारण या दोन्ही व्यक्तींचा वाढदिवस संपन्न करत असताना एका व्यक्तीचा 44 वा आणि एका